जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरातील सुपारी बाग येथील त्यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय नेते असल्याने अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आपण पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावे अशी आशा उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असता कार्यकर्त्यांना बळ देत मी राजकारणात सक्रिय नाही झालो तरी माझा राजकीय पुढील धुरा आमदार मनीष जैन काही दिवसात सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नव उत्साह निर्माण झालेला पाहायला मिळाला। तर या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मित्र आप्तेष्ट आणि शुभचिंतकांनी ईश्वरलाल जैन यांना शुभेच्छा दिल्या। आलेले सर्व लोकांचं प्रथम मी स्वागत करतो। आज या कार्यक्रमानिमित्त आपण इथे आलेलो आहोत। माननीय बाबूजी माझे वडील यांचं अभिष्टचिंतन आज आपण साजरा करतोय। तर आपण सर्व लोक आले इथे, बाबूजी बोलले की जामनेर तालुका, जामनेर तालुका बोलले की आमचं मन सुद्धा एकदम भरून जातो। डीके दादा म्हणजे दगडू दादा असं आहे की आम्ही कुठेही महाराष्ट्रात असलो, मुंबईला होतो मी मध्यकाळीमध्ये साधारणतः 5-7 वर्ष तिथे असलो तर हिराशीट एक ही लगता था की बस जामनेर जामनेर जामनेर। बाबूजी से कभी भी जैसे राजू काका ने बात की पदम भाव तो एक ही बात बोलते थे, बस जामनेर का ऐसा हो जाना चाहिए, जामनेर का भला होना चाहिए। अभी भी बाबूजी से बात करते तो पंडित दादा बाबूजी एक बोलता काय श्रीराम भाऊ जामनेर मध्ये काय उद्योग सुरू झाले पाहिजे, जामनेर मध्ये लोकांना दोन हाताला काम मिळालं पाहिजे। युनुस दादा आप तो हरदम बोलते ईश्वर कृपा आपसे कभी भी बात करो तो शरद पाटील सर काही असलेला विषय तर बाबूजींचा जामनेर असतोच। त्यांच्या मनातून आम्ही मुंबईला त्यांना घेऊन जाऊ की परदेश, त्यांच्या जामनेर त्यांच्या मनातून आम्ही काढू शकत नाही। तुम्ही लोकांनी एवढं प्रेम दिलंय, एवढं सन्मान दिलंय बाबूजींना आणि एवढं एकदम ताकद दिली आहे की आम्ही परिवारवाले त्याला कधी विसरू शकत नाही भगवान दादा। पण फक्त एकच आहे की बाबूजींचा 77वा वाढदिवस आहे, माझी एक अशी 78 विनोद दादा सही बात आहे। तर माझी एक अशी एक मनात इच्छा होती, मी सर्वांशी बोललोय नाही अजून, राजू काकांची परमिशन घेतली नाही, पण असा बोलसे दादा असा मनात असं वाटतं की बाबूजींचा वाढदिवस आहे तर तुम्ही एका म्हणजे काही घंट्यात तासात एवढ्या लोकांना तुम्ही एकदम बाबूजींच्या मनातल्या एकदम तुम्ही घडून आणलाय। तर आपण जर पवार साहेबांना जर इथे बोलू शकलो आणि या निमित्ताने पवार साहेबही पूर्ण महाराष्ट्र फिरताय तर डीके दादा चांगलंच होईल। बाबूजींचे आहेत एवढ्या 0 मिनिटात सर्व लोक आलेले आहेत तर आपण मोठा एक कार्यक्रम साजरा करू इथे। आपल्याला सर्वांना सर्वांच्या वतीने मी खूप खूप गदगद झालो आहे की मी काय शब्द काढू डीके दादा। आपण आपली भावना मांडली म्हणजे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद आणि बँकेपर्यंत, तसं पारस शेटनी सांगितलं तिथे की मी नगर अध्यक्ष झालो, राजू काका बोलले म्हणजे प्रत्येक माणूसच बोलेल। पण आता शरद पाटील सर मी जास्त काही बोलत नाही, दोन शब्द काका तुम्ही थोडंच बोलले होते, तुम्ही आम्हाला लोकून देता आमची गोंगडी घुतली म्हणून तुम्हाला देत। नाही नाही, हे सर्व लोक आपलेच आहे, माझ्यापेक्षा बाबूजींना ऐकलेलं बरं राहील कारण श्रीराम भाऊ तो एकदम जुने सहकारी आहे, डॉन बॉस तो आप बिलकुल किसके किसके बारे में मैं बोलू म्हणजे सबच लोकांचे कोणाकोणाचे नाव घ्यायचं, आमचं तू किती असले पहुरचं नाव घ्यायचं की ईश्वर शेठ कोठारीचं नाव घ्यायचं की लोढा परिवार आमचं परिवार कोठेच्या परिवार जे काही असतील सर्वच लोक आपले। फक्त काही लोक सोडून गेले काका पण मनापासून कोणी सोडून गेलेला नाही, बाबूजींना सोडलेलं नाही। काही लोक जसं बोरशे दादा इथे उभे ते म्हणून भद्रमूठ बोलत होते पण ते बाबूजीसाठी पहिला एक कार्यक्रम घ्यायला तयार होते की मी तिथे लोणीला एक कार्यक्रम घेईल। पण आपण चांगला छोटासा एक कार्यक्रम नाही मोठा एक कार्यक्रम घेतलाय आणि पारिवारिक कार्यक्रम आहे म्हणून मी आपल्या सर्वांचा एक तर आभार मानतोय की आपण सर्व इथे आले आणि धन्यवादही देतो की आपण सर्व इथे आमच्या परिवारावर एवढं प्रेम दाखवून आपण आलात थोड्याशा वेळात। आज बाबूजींचे जे जुने सहकारी होते जसं लक्ष्मण नाईक आमचे काका, मनोहर भावडू काका नेहरीचे, म्हणजे आम्हालाही आठवतो की त्यांची एकदम रुबाबदार जबाबदार म्हणजे असा व्यक्तिमत्व असायचे ते दत्तू महाजन दादा आमचे एकदम बाबूजी बोलले तर बाबूजी, बाबूजीने त्यांना नगर परिषदपासून त्यांना नगरपालिका ग्रामपंचायतपासून बाबूजीने आमदार केलं होतं असे आमचे दत्तू दादा होते। असे किती किती लोकांचं नाव घेऊ मी
सर्वच लोक बाबूजी आणि आमचे परिवार राजमल्ला किचन परिवारशी जुडलेले आहेत, आपला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येकाला एक एक कृपया सगळ्यांनी ठिकाणी शांतता ठेवली, आणखी आमचं शांत राहायचं. चला जीवन के बाजू चर्क होते अरे बाबू प्लीज कमी यार. चलो चलो राजू उपस्थित माझ्या परिवारातील सगळेच लोक, कारण इथे कोण कोणत्या पक्षाचा आहे हा प्रश्न नाही. प्रत्येकाने माझ्यावर प्रेम केलेलं आहे, करतो आहे, करीत राहणार आहे हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे, आणि म्हणून मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण जे प्रेम दिलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. मी अनेकदा सांगितलंय की ह्या तालुक्याने मला फार प्रेम दिलंय, मतं कमी दिली असते, परंतु प्रेमामध्ये त्यांनी मला आणि सन्मानामध्ये कधी मागे ठेवलेलं नाही, त्यांनी ते पुढेच ठेवलं. आणि याचा आनंद हा मला नेहमीच असतो. मित्रांनो, राजकारणामध्ये घडामोडी काय होत आहेत, कशा पद्धतीनं बदलत आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. स्वार्थ प्रत्येकाला लागलाय, जो तो आपली प्रगती बघतोय, आणि शॉर्टकटने जर मिळत असेल तर अधिक पसंत करतोय. परंतु आम्ही जुन्या पिढीतनं निर्माण झालेले लोक आहोत. आमच्यावर आमच्या आजोबांचे संस्कार आहेत, आणि त्या संस्कारांना जोपासण्याचं काम मला आणखी दोन भाऊ होते, मोठे भाऊ होते, मी तर सगळ्यात लहान होतो, परंतु त्यांनी माझ्यावर सोपवलं की नाही हे ईश्वरनी बघायचं आहे, आणि म्हणून त्यांचे ते आशीर्वाद, त्यांचा तो विश्वास, त्यांनी दाखवलेली दिशा, याच्यावर चालण्याचं माझं कर्तव्य आहे. ह्या दृष्टिकोनातनं मी पदार्पण करत आलो. ह्या तालुक्यामध्ये ज्यावेळेला आधी इलेक्शन्स होत होते तर बैलगाडीमध्ये आजोबा फिरत होते आबा नानांसाठी मतदान मागण्यासाठी, आणि लोक त्यांच्या म्हणजे गावची गावं त्यांच्या एका सांगण्यावर मतं पडत होती आणि आबा नाना निवडून येत होते. ती जी परिस्थिती होती, फक्त आबा नाना निवडून आले असं नाही तर विरोधकही त्यांना तेवढंच मानत होते. आदरणीय गजानन बापू माझे काका हे निवडून आलेत आधी पाया पडण्यासाठी, आजोबांच्या पाया पडण्यासाठी सुपारी बागेत आलेच, कारण तेही त्यांना तेवढंच मानत होते. त्यांच्या वडिलांना स्वतः ते तितकं मानत नव्हते तितकं ते आजोबांना मानत होते. त्यांचं प्रेम तेवढंच घराण्यावर होतं, आणि पर्याय एखाद्या वेळेला असं घडलं की ते आणि मी विरोधामध्ये उभं राहून गेलो. आता विरोधात उभं राहिल्यानंतर मी त्यावेळेला सांगितलंय की खरं वास्तविक जुने आणि बुजुर्ग लोक तरुणांना आशीर्वाद देतात की तुम्ही मोठे हो, तुम्ही पुढे जाओ, नाव कमवो, हे सगळे आशीर्वाद देतात. आता काकांचा खरं असते मला आशीर्वाद देण्याचा योग वेळ होता, परंतु ते आशीर्वाद देण्याऐवजी प्रतिस्पर्धेत उभे राहिलेत. मला सांगावं लागलं दुर्दैवानं की खरं असतो एक कमांडल घेऊन आणि त्यांनी यात्रेला जाण्याची वेळ, तिथे न जाता ते इथे इलेक्शन लढवत आहेत, आणि म्हणून जनतेनी काय तो न्याय द्यावा, आणि जनतेनी द्यावेला मला निवडून दिलं. पण निवडून आल्यानंतर किती प्रेम. मी शेंदुर्णीमध्ये इलेक्शन्समध्ये उभा होतो, शेतकी संघाच्या आपल्या फ्रुटसेट सोसायटीच्या तिथे उभा होतो, दिवसभर उभा होतो. काका आले, त्यांनी बघितलं की पोरगा उभा आहे, घरी गेले आणि काकूला सांगितलं की तुझा मुलगा हा दिवसभर उन्हामध्ये उभा आहे, भुकेला आहे, त्याच्यासाठी काही डब्बा तयार करून दे. आणि काकूंनी डब्यामध्ये काही लाडू वगैरे ठेवून आणि माझ्याकडे पाठवलेत, मी प्रेमानं खाल्ले. कधी विसरू शकत नाही माणूस, कारण त्याच्या मागे प्रेम होतं, त्याच्या मागे स्नेह होता. तर विरोधात जरी असलं ते निवडून विरोधात जरी माझ्या उभे असले तरी त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. त्यांना ज्या वेळेला उपसभापती केलं मीच त्याला कारणीभूत होतो,
मी 78 मध्ये जळगाववरून आमदार होतो आणि संख्या कमी पडत होती आणि बापू त्यावेळेला अपक्ष म्हणून निवडून आले होते. मी बापूंकडे गेलो आणि बापूंना म्हटलं बापू चला आपला सन्मान ठेवला जाईल. त्यांनी माझ्या शब्दावर मान ठेवून आणि पक्षाला मदत केली आणि उपसभापती बापू झाले होते. हा इतिहास आहे. परंतु प्रेम जे आहे हे प्रेम जोपासण्यासारखं आहे. कधीही मतभेद नाही. विचारामध्ये मतभेद होते कसे तर राजकीय, परंतु मनामध्ये कधीही मनभेद नाही. प्रेम तेवढंच राहिलं. असंच प्रेम या तालुक्याने मला जरी मतं कमी दिली असतील परंतु प्रेम भरपूर दिलं, ते मनापासून दिलं. आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छेने 77 वर्ष पूर्ण करून 78 मध्ये बरोबर पदार्पण करतोय. परंतु तब्येत तरी अजूनही खणखणीत वाटते आणि म्हणून मला डीके म्हणतात की तुमची गरज आहे, तुम्ही आलं पाहिजे. डीके मला साहेब दुसरी राज्यसभेची टर्म देत होते. मी साहेबांकडे गेलो आणि साहेबांना सांगितलं की साहेब मला काही नको आहे. साहेब म्हणले लोक मागण्यासाठी येतात आणि तुम्ही नाही म्हणण्यासाठी येत आहेत. म्हटलं साहेब मी ठरवलेलं आहे की वयाच्या 70 वर्षापर्यंत मी सक्रिय राजकारणामध्ये राहील, त्यानंतर आपल्याबरोबर राहीन, परंतु मी राजकारण करणार नाही, कोणत्याही प्रकारचं सक्रिय राजकारण. आपल्याबरोबर राहणार आहे, पक्षाबरोबर राहणार आहे. आणि म्हणून आपल्या इथल्या राजकीय परिस्थितीनुसार जरी मी गिरीशला आशीर्वाद जाहीरपणानं दिलेले असले तरी सुद्धा मी साहेबांना सोडलेलं नाही. साहेबांच्या बरोबरच आहे, पक्षामध्येच आहे. आणि छुपावार करणं माझा स्वभाव नाही. मी स्पष्टपणानं बोलतो. म्हणजे संजय गांधीच्या बरोबर सुद्धा ज्यावेळेला मी इंदिराजीला भेटायला गेलो होतो 78 मध्ये, 41 आमदार बरोबर घेऊन गेलो होतो. इंदिराजीने सांगितलं 2.5 तास 3 तास दिले आम्हाला, चर्चा केली, बरीच बोलले. त्यावेळेला सांगितलं आप संजयजी से मिले. स्पष्टपणाने मी त्यांना म्हटलं की मॅडम आप हमारे नेता हो, इस पक्ष की स्थापना के समय आपने जाहिर किया है कि संजय का इससे कोई ताल्लुक नहीं, हम उनको क्यों मिले, हम आपको मिलने आए. एवढं स्पष्टपणाने सांगितलं आणि बोलण्याची हिंमत दाखवली. हे धारिष्ट केवळ तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या दिलेल्या शक्तीमुळेच ना, आणखी कशामुळे, कशाच्या जोरावर मी एवढं त्याच्या एवढ्या मोठ्या व्यक्तीशी बोलू शकत होतो. पवार साहेबांनी ज्यावेळेला मला विचारलं की तुम्ही जामनेर सोडून मी पक्षाचा असं जाहीर केलं, म्हटलं हो केलं साहेब, त्याला काय कारण आहे. त्यांनी सगळी कारणं सांगितल्यानंतर त्यांनी सुद्धा मला शेवटी हेच सांगितलं की तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे, अयोग्य नाही आहे, असं त्यांना सांगावं लागलं. कारण परिस्थितीनुसार जे योग्य आहे, ज्यांनी मला सहकार्य केलं आहे, ज्यांनी नाही केलं आहे, त्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून मी त्यांना सगळा खुलासा केला आणि त्यांनाही ते मान्य करावं लागलं. म्हणून मला ते सांगितलं नाही त्यांनी की तुम्ही पुन्हा जामनेरकडे लक्ष द्या. अनेक लोकांनी सांगितलं की नाही तुम्ही जामनेरकडे लक्ष द्या. अरे जामनेरचं माझं घर आहे, संपूर्ण फॅमिली माझी जामनेर आहे, जामनेर संपूर्ण माझी फॅमिली आहे, त्यांचं सुखदुःख माझं सुखदुःख आहे. आणि म्हणून मला जरी तब्येत बरी असली नसली मी त्यांच्यापर्यंत जाण्याची इच्छा असते. कारण ते जीवाभावाचे लोक आहेत, त्यांनी मला काय दिलं नाही, सगळं काही सोडून सगळा विरोध घेऊनही त्यांनी मला सहकार्य केलं. मनोहर काका होते माझ्यावर रागवायचे, त्यांचा हक्क होता. माझे काका होते, मोठे होते, मी चुकलो तर मला सांगण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा त्यांचा अधिकार होता, ते करत होते. लक्ष्मण नाईक होते, ते काय करत होते, तेही मला मार्गदर्शन करत होते. अशा प्रकारची जुनी माणसं इथे समोर माझे सगळे बसलेले आहेत. हे सगळे तुम्ही सगळे हे सगळे माझे सहकारी आहात, माझे मित्र आहात, माझे स्नेही आहात, माझे हे हितचिंतक आहात. आणि म्हणून आपण ज्या जो सोहळा केला आहे त्या सोहळ्याच्या दृष्टिकोनात मी इथे आलो. आपण मला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. राजकारणामध्ये आज काही बोलायचं नाही आहे. राजकारण हे होत राहील, चालत राहील. राजकारणाची दिशा वेगळी असते, त्याच्यासाठी बोलायचं असेल त्यावेळेला आपण वेगळे बसू, वेगळे बोलू. परंतु आज त्याच्याबद्दल न बोलता ह्या गोष्टी मी बोललो, जे काही मी बोललो तो इतिहास म्हणून तुमच्यासमोर ठेवला, ही वस्तुस्थिती म्हणून मी तुमच्यासमोर ठेवली. आणि ती तुमच्यापासून जर लपवून ठेवली असती तर कदाचित आपल्याला असं वाटेल की बाबूजी हे स्वतःचा विचार करतात, बाकीच्या सगळ्यांचा करत नाही. असं नाही मित्रांनो, मी सगळ्यांचा विचार करतो. आताही मार्केट कमिटीच्या इलेक्शनच्या वेळेला गिरीशभाऊंनी 2 जागा मला जाहीर केलं, सांगितलं की बाबूजी आपण ह्या 2 जागा घ्या.
आणि दोन जागा कोणाच्या होत्या? एक दीपकला घ्या म्हणून सांगितलं, दुसरं शेरूला घ्या म्हणून सांगितलं. मी म्हटलं बाकीचे माझे कार्यकर्ते, मी दोन घेतलेत तर लोक म्हणतील की बाबूजी तुमच्या जवळचे तुम्ही घेऊन टाकलेत आणि बाकीच्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. मी त्या दोन जागाही सोडून दिल्या. म्हटलं एकही नाही घेतली तरी चालेल, परंतु मी असं माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर अन्याय करणार नाही. आणि म्हणून त्या सुद्धा मी अस्वीकारल्या. हे जे काही आहे हा इतिहास आहे, परंतु हे घडत आलं हे केवळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, आपल्या ताकदीमुळे, आणि पुढेही असंच घडेल. जामनेर तालुका घडवणं कठीण नाही आहे, जसं पारसने सांगितलं, डीकेने सांगितलं की आपण सगळे जर एकत्र आलो तर ताकद मोठी उभी होऊ शकते. तर केव्हाही आहे, आज महाराष्ट्रातही घडत आहे. तीन पक्ष एकत्र आले तर दुसऱ्या पक्षाला, सत्तेत असलेल्या पक्षाला विचार करावा लागतोय की काय करून यांना कसं तोडता येईल म्हणून ते प्रयत्न करतायत, आणि त्याला त्यांची कशी ताकद कमी करता येईल म्हणून ते सगळं करूनही यश येत नाही आहेत, तर इलेक्शन्स पुढे ढकले जात आहेत. आज मुंबईचे इलेक्शन कॉर्पोरेशनचे कधीचे म्हणजे ड्यू होते का होत नाही? कारण त्यांना असं वाटतं की मुंबईमध्ये आम्ही हरून जाऊ, हरलो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण जाईल, आणि म्हणून ते पुढे ढकले जातात. हे राजकारण चालत राहणार आहे, आपल्या इथेही असंच चालत राहणार आहे. आणि म्हणून राजकारणावर आज आपण चर्चा न करता, आपण स्नेहासाठी आलात, आपण प्रेमासाठी आलात, माझ्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आलात, आणि त्या शुभेच्छेच्या जोरावरच मी आजपर्यंत स्वस्थ आहे. परमेश्वर मला स्वस्थ पुढेही ठेवेल, कारण मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, वाईट चिंतलेलं नाही आहे. जो आला त्याने जरी तो दुसरीकडे कुठे मला सोडूनही गेला असेल तर त्याचं भलं हो, हेच मी नेहमी सांगत आलेलो आहे. आणि परमेश्वर मला हीच बुद्धी देत राहो, अशा प्रकारचं आपल्या समोर मी परमेश्वरच्याने प्रार्थना करतो. पुढे राजकारणामध्ये मी येणार नाही आहे. हो, आर्थिक दृष्टिकोनातनं मी अडचणीत होतो, आजही पूर्ण बाहेर पडलेलो नाही आहे, परंतु आजही तसं बघायला गेलो तर काही कमी नाही आहे. जे आहे ते सुद्धा फार आहे. मनीष बाबू आणि त्यांच्या दोघं मुलांसाठी कमी नाही आहे. ते दोघं मुलं सुद्धा माझी फार ताकद आहेत, मनीष भाऊ ताकद आहेत. ते तिघं मिळून त्याची मिसेस मनीष भाऊंची हे चारही जण शोरूममध्ये इतकं काम करतायत, आणि शोरूम पुन्हा पूर्वस्थितीला कसं येईल यासाठी प्रयत्न करतायत. त्यांना यश येईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. जे काही झंझटी चालू आहेत त्याही त्या मिटवण्यामध्ये सक्षम आहेत, त्याही मिटतील. आणि त्या मिटल्यावर मनीष बाबू निश्चित राजकारणामध्ये पदार्पण करतील. कारण ह्या राजकारण हे राजकारण करण्यासाठी नाही, सेवेसाठी आणि विकासासाठी म्हणून मी आलो. ही शेठसाहेबांची शिकवण होती आणि तीच परंपरा त्यांना पुढे चालवायची आहे. ती चालवण्याची जबाबदारी आता माझ्यानंतर मनीषबाबूंचीच आहे, तर ते मनीषबाबू निश्चित निभावतील. परंतु आता गणेश, जोपर्यंत घर ठीक होत नाही तोपर्यंत राजकारण करणं चुकीचं होईल, आणि म्हणून ते करत नाही आहे. त्यांना सृष्टी बरंच काही प्रेशर करते सांगते, परंतु तरी ते त्याला कोणत्याही प्रकारने ऍक्सेप्ट करत नाही. याचं कारण हेच आहे की घर मला ठीक करायचं आहे, माझी जबाबदारी आहे. ते घर ठीक झालं की तो निश्चित राजकारणामध्ये येईल, आपल्या सेवेसाठी येईल, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं पुढेही वाढेल, अशा प्रकारची प्रभूसाठी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझी दोन शब्द संपवतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.